मित्रांनो, काय घरी बसल्या बोर झालात? चला काहीतरी मजा करूया. सगळे उभे राहूया आणि सगळे मिळून नाचूया. कैसे बताऊं भलाई तेरी कैसे गिनाऊं, मेरे जीने का मकसद तू, तेरे पीछे चल के दिखाऊं, तू ही सब हर दिन हर पल, तुझ में शुरू मैं तुझ में सफल, मेरे हाथ में तेरा हाथ हो, अंधकार का कर दू कतल, चुप ना रहूं, अब मेरी बारी, फसल तैयार, तू मेरी जिम्मेदारी, जान की फिक्र मैं ना करूं, जंग के लिए अब पूरी जिम्मेदारी, जय मेरी क्योंकि तू मेरे साथ, नजर तुझ पे, जैसे भी हालात, तू ही गर्व और तुझ पे ईमान, तुझ बिन मेरी क्या होगा. शालोम शांति और सलाम लाए हैं आपके नाम. शालोम शांति और सलाम, ये है यीशु का पैगाम. शालोम शांति और सलाम. आता आपण प्रार्थना करूया, गॉड बरोबर बोलूया. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या चिल्ड्रन चर्च मध्ये. ही वेळ आहे प्रार्थनेची. आपण आपले हात उंचवूया आणि आपले डोळे बंद करूया आणि प्रार्थना करूया. ओ राखांदले जहिंद्र दे शोहरबो लाबरा दिन ले हे जहारा खरा ले ब्रदे जाला री दला बा जो क्रोदो अन ली दे सहे ले ग्रे दे शोहल ब्रबो ला दा 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 दी दला बरा बा 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 बा. ओ रबा, आपला पहिला प्रार्थना बिंदू आहे, आम्ही जगभरातील सर्व मुला मुलींसाठी प्रार्थना करत आहोत की त्यांची अंतकरण येशूची सुवार्ता स्वीकारण्यासाठी आणि त्यांचे तारण होण्यासाठी
फुले आहेत. हालेलुया. करा प्रार्थना. ओ राबरा बाबा शहीन ले दे आला करा तलाबा त्या प्रत्येक मुलासाठी प्रार्थना करा. ओ राबाबा शहे लीदा सहाराबा ओ राबा मान ले दे जे रबूज आला हानले दाखान लीदा जारा दा लीदा राबा जागा दाली एलेब्रे बेबे लेब्रे बेबे लेब्रे बेबे लेब्रे बेबे लेब्रे नान लखन लला नान लदा शहा हे राबा बाबा बसे हे आला प्रभा त्या प्रत्येक मुली मुलांसाठी प्रार्थना करा की त्यांचे हृदय त्यांचे हृदय उघडलेले आहेत प्रभू येशूच्या नावात. ओ राबा बाबा ये यादी याला बराबा याला येशूचे तारण ग्रहण करण्यासाठी त्यांचे हृदय उघडलेले आहेत प्रभू येशूच्या नावात. ओ लाबा बाबा बसे हे अन लदा जीदा ला बराबा ते तारण स्वीकार करत आहेत प्रभू येशूच्या नावात. येशूची सुवात स्वीकार करत आहेत प्रभू येशूच्या नावात. ओ राबा बाबा बाबा येले बेबे मासा हानले येला खरी दाला बरी दाला बरी नानाशे बुबा जा आला बा साला मा सान लबा ई लबा खान दा खान गले बो शो लबो एले बेबे लबा सान ले दीजे लबा जान ले दीजे लादा से हे ओ राबा बाबा से दाला दी दाला दी दाला दी दाला दी दाला दी दी जांदा दी जांदा दी जांदा दी जांदा दी जांदा दी ला बा 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 से ला बा सा ओ रा बा 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 से हे ओ रा बा ले दी सा ला दी सा हन ले दी सा ले ब्रा बा 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 आ बा 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 दी दाला बारी दाला बारी दाला बारी जग भरातील मुली मुलांसाठी प्रार्थना करा. ओ रा बा 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 शहीन दादा प्रत्येक मुलीसाठी प्रार्थना करा प्रत्येक मुलासाठी प्रार्थना करा. ओ रा बा 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 शहीन दादा ई रा बा 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 जो ला बा बा से ला बा स्वीकार वाला बोशो अला बरा 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 बा येशू की सुवार्त स्वीकार करा सटी तेंचे हृदय उगड़े आहेत प्रभु येशू च्या नावात. ओ रा बा बा शहीन दादा दी जालांगली दला दास हे ई रा बा बा जेन दादा जी दला जीन लदा सा दला याला बरा दादी दला बरा एले बे 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 ना 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 मा जादा ना ना मा जादा ना ना मा दादा ना खा दादा ना ना मा याला दारी दाला याला दारी दाला याला दारी दाला याला दारी दारा याला दी याला बरा दी लाला बरी दी दाला बदली दाला बदली ओ रा बा बा साला बदली दाला बदली दाला बदली नन लदा जेरे बे जेरे बे जेरे बे ओ रा बा बा सहनले ओ रा बा बा सहनले आ रा बा 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 आपले हात उंचून प्रार्थना करा आपले डोळे बंद करून प्रार्थना करा. ओ आपले लक्ष प्रार्थना मध्ये टाका प्रभू येशूच्या नावात. ओ रा बा 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 येले बे बे येले बे लदा से ही रा बा याला बा रदान ले दे ज्ञानदा ला रदान ले दे ज्यादा रदान दा याला दादी दाला बा से ही ओ रा बा मा से ही ला आ रा बा से ही रा बा सहनला येले बे 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 शोलो बो लगन दीदा जगन दीदा जगन दीदा जगन दीदा ओ रा बा 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 से ही ओ रा बा बा शहले दे जाला दी जाला दी जाला दी जाला दी नन लबा जोलो बो जाला बा रा बा लबा अल्लाह खान लदन लदा दी जाला दा 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 अल्लाह बरा बा शुहून लो दो बो जुहून लखा शहीन लेगी बो. धन्यवाद परमेश्वर. त्या प्रत्येक मुली मुलांसाठी त्यांचे हृदय उघडे आहेत येशू मसीह सुवार्ता तारण स्वीकार करण्यासाठी ते तारण स्वीकार करत आहेत प्रभू येशूच्या नावात. धन्यवाद. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बाय बाय. हॅलो मित्रांनो, कसे आहात आपण सगळे? काय तुम्हाला माहिती साइन लैंग्वेज शिकल्याने काय होतं? मी तुम्हाला सांगते, हे तुम्हाला लक्ष ठेवण्यास मदत करते. याच्याद्वारे तुम्ही अजून चांगल्या रीतीने गोष्टीवर लक्ष लावू शकता. याच्याद्वारे तुमची बुद्धी अजून तीव्र होते आणि तुम्ही तुमच्या अभ्यासात खेळण्यात अजून चांगल्या रीतीने फोकस करू शकता. आणि आपण छोटे बेबी बरोबर पण बोलू शकता. आहे ना ही चांगली गोष्ट? चला तर मग शिकूया. आणि आपले आई वडील पण याच्यावर लक्ष देऊ शकता. प्रभू स्वर्ग के राजा पृथ्वी के आप महान, ओ प्रभु आप प्रभु से डरता के चट्टान गढ़ मेरे आप महान, ओ प्रभु आप महान.
पृथ्वी के आत्मा ओ प्रभु आत्मा प्रभु से पता के चट्टान गढ़ मेरे आत्मा ओ प्रभु आत्मा अब प्रभु कौन है आपके साथ कौन है राजा पृथ्वी के ओ प्रभु आप महान ओ प्रभु आप महान प्रभु से डरता के चट्टान और गढ़ मेरे आप महान ओ प्रभु आप महान अब भी प्रभु है प्रभु स्वर्गों के राजा पृथ्वी के आप महान ओ प्रभु आप महान अब सिद्धता के प्रभु प्रभु सिद्धता के मेरे चट्टान और मेरे चट्टान गढ़ मेरे ओ प्रभु आप महान ओ प्रभु आप
समय है बच्चों की रैप्सोडी का और हम बहुत अच्छी अच्छी बातें सीखने वाले हैं। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। आप सबका स्वागत है। ये समय है वास्तविकता संग्रह का और आज दिनांक है रविवार 5 तारीख और आज का संदेश है शत्रु को बाहर खदेड़ो। मरकुश का 13वां अध्याय और 17वां वचन कहता है, विश्वास करने वालों में ये चिन्ह होंगे कि वे मेरे नाम में दुष्ट आत्माओं को निकालेंगे, नई नई भाषा बोलेंगे। हालेलुया। प्रभु यीशु ने हमें दुष्ट आत्माओं और शुद्ध अशुद्ध आत्माओं के ऊपर अधिकार दिया, उनके साथ बातचीत करने और चर्चा करने के लिए नहीं बल्कि उन्हें बाहर खदेड़ने के लिए। यह उसी तरह है जैसे अगर आपका कुत्ता आपको परेशान कर रहा है तो आप उसे भागने के लिए कहेंगे, वैसे ही आदेश दो और आप उन्हें भगा देंगे। शत्रु को आपके घर, विद्यालय या देश के आसपास परेशानी पैदा करने देना अस्वीकार कर दो। इसके बजाय अधिकार लो, क्योंकि परमेश्वर ने आपको सांपों और बिच्छुओं को रोंदने का और शत्रु की सारी सामर्थ्य पर अधिकार दिया है और किसी वस्तु से तुम्हें कुछ हानि न होगी। हालेलुया। और लूका इसका 10वां अध्याय और 19वां वचन। आज का वचन अध्ययन है मत्ती का 10वां अध्याय और 8वां वचन। ये समय है घोषणाओं का। आप अपने हाथ को उठा सकते हैं, अपना हाथ को बंद कर सकते हैं और मेरे पीछे घोषणाओं को बोल सकते हैं। मैं आज अधिकार के अपने स्थान को लेता हूँ और शत्रु की हर गतिविधि को रुकने और सत्यनिष्ठा को अपने परिवार में, विद्यालय में और देश में राज्य करने का आदेश देता हूँ। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। बाय बाय फ्रेंड्स, गॉड ब्लेस यू। बसल्या बसल्या बोर झालात का? चला उभी राहूया आणि सगळे मिळून नाचूया।
Praise the Lord, hallelujah. कशी आहात तुम्ही सर्व? ओला मी आशीर्वादित आहे आणि जिथे पण कुठे तुम्ही आहात, तुमचे मित्र, तुमचे भाऊ बहीण, आई वडील, जे पण कोणी तुमच्या अवतीभोवती आहेत, हाय फाय देऊन त्यांचं स्वागत करू शकता. बोला, तुमचं स्वागत आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि हे आमचं वर्ष कुठलं आहे? हा, प्रोलिफिक चर्च वर्ष. माझ्यासोबत तुम्ही म्हणू शकता, हे वर्ष आहे प्रोलिफिक चर्च. परमेश्वराची महिमा हो, हालेलुया. आणि आज ज्या विषयावर आपण बोलणार आहोत तो आहे, मला क्षमा कर किंवा मला क्षमा करा हे म्हणणं शिका. हालेलुया. हा, हे खूप महत्वाचं आहे की आम्ही हे म्हणायला शिकावं की मला क्षमा करा. प्रेज द लॉर्ड. चला आपण एक गोष्ट वाचूया आणि समजून घेऊ की असं म्हणणं का गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. तर आम्ही वाचूया कृतयुग वर्तमान त्याचा 19वा अध्याय. जर तुमच्याजवळ बायबल असेल तर लवकर तुमचं बायबल घ्या आणि वाचूया पहिल्या वचनापासून. लिहिलं आहे, तो यरिहोत प्रवेश करत होता तेव्हा पहा, जक्कै नावाचा कोणी एक मनुष्य होता. तो मुख्य जकातकार असून श्रीमंत होता. येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करीत होता, पण गर्दीमुळे त्याचे काहीच झाले ना, कारण तो ठीक नव्हता. तेव्हा तो पुढे धावत जाऊन त्याला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला, कारण येशूला त्या वाटेने जावयाचे होते. मग येशू त्या ठिकाणी येताच दृष्टीवर करून त्याला म्हणाला, जकया बरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरावयाचे आहे. तेव्हा त्याने परत खाली उतरून आनंदाने त्याचे आगत स्वागत केले. हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले की पापी मनुष्याच्या घरी हा उतरावयास गेला आहे. तेव्हा जक्कै बरा होऊन प्रभूला म्हणाला, प्रभूची पहा, मी आपले अर्धे द्रव्य दारिद्र्यास देतो, आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत करतो. येशूने त्याला म्हटले, आज या घराला तारण प्राप्त झाले आहे, आणि म्हणून हाही अब्राहमाचा एक पुत्र आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. इथे आपण जक्कैविषयी वाचतो, जो एक मुख्य जकातदार होता आणि श्रीमंत पण होता, आणि त्याने कितीतरी वेळा लोकांकडून चुकीच्या मार्गाने जकात म्हणजेच टॅक्स घेतला होता. त्रास दिली होती त्याच्यापासून. अधिक करून लोकांना तो आवडत नव्हता. आणि एका वेळेला त्याला माहिती पडलं की प्रभू येशू ख्रिस्त येत आहेत, आणि त्याला प्रभू येशू ख्रिस्ताला पाहायचे होते, परंतु तो उंचीमध्ये ठेंग नव्हता, छोटा होता, त्यामुळे त्या गर्दीमध्ये प्रभू येशूला तो पाहू शकत नव्हता. त्याने काय केलं माहिती आहे? तो धावत पुढे गेला आणि एका उंच अशा झाडावर चढून तिथे बसला, कारण की जेव्हा प्रभू येशू तिथून जातील तर प्रभू येशूला तो पाहू शकेल. आणि जेव्हा प्रभू येशू तिथे पोहोचले, प्रभू येशूने वर पाहिलं आणि म्हणाले, जक्कै खाली उतरून ये, आज मी तुझ्या घरी येणार आहे. हे ऐकून जक्कै उत्साहित झाला. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताला भेटल्यानंतर जक्कैचं जीवन बदलून गेलं. त्याच्यासोबत काहीतरी वेगळंच घडलं. जेव्हा तो प्रभू येशूंना भेटला, त्याला समज आली की आजपर्यंत तो किती चुकीचं वागला होता. लोकांसोबत त्याने धोका केला होता, लोकांसोबत त्याने बेमानी केली होती. हालेलुया. आणि तो म्हणाला की जे पण काही त्याने चुकीच्या मार्गाने लोकांकडून घेतलंय, त्याच्या चौपट तो लोकांना वाटून टाकणार, आणि आपल्या संपत्तीतला अर्धा हिस्सा तो गरीबांना वाटून टाकणार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पहा, एक जकातदार, एक धोका देणारा,
प्रेमान मनुष्य प्रभु येशूला भेटला, पूर्ण तऱ्हेने काय झालं, बदल झाला। हालेलुया। जेव्हा तुम्ही प्रभु येशूला ओळखता, तुमचं जीवन प्रेमाने भरून जाणार, तुमचं हृदय प्रेमाने भरून जाणार। आणि जेव्हा तुम्ही प्रेमाने भरलेले आहात, तुम्हाला कोणाची माफी मागण्यास त्रास नाही होणार। जेव्हा तुम्ही कोणासोबत चुकीचे वागता किंवा काही चूक झाली, तुम्हाला कधीच त्याचा त्रास नाही होणार। क्षमा मागण्यास कधीच एवढा गर्व करू नका की तुम्ही क्षमा नाही मागू शकत। फक्त घरात असो, स्कूलमध्ये असो, कुठे पण, जेव्हा पण कधी तुमच्याकडून चूक होईल, नकळत का ना होईना, लगेच बोला की मला क्षमा करा। कधीच स्वतःला त्या परिस्थितीमध्ये बघू नका जिथे क्षमा मागण्यास तुम्हाला त्रास होईल। हालेलुया। वचन सांगत की परमेश्वर दीनांस उंचवितो, पुढे नेतो, आणि जो गर्विष्ठ असतो त्याला थांबवतो। हालेलुया। जर आपल्याला क्षमा मागायला त्रास वाटतो तर याचा अर्थ होतो की आपण गर्विष्ठ आहोत परमेश्वराच्या नजरेत। त्यामुळे खूप ध्यान द्यायचं आहे, जर तुम्ही क्षमा नाही मागणार तर ते देवाच्या नजरेमध्ये चुकीचं आहे। खास करून तेव्हा जेव्हा तुम्हाला माहिती आहे की तुम्ही काहीतरी चुकीचं केलंय, तेव्हा लगेचच काय म्हणाल की मला क्षमा करा। हालेलुया। आणि तुम्ही पाहणार जेव्हा तुम्ही क्षमा मागितली, तुम्हाला खूप बरं वाटणार। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। तर परमेश्वराचं एक मूल म्हणून हे खूप गरजेचं आहे की आपण नेहमी कसं असावं, दीन असावं, नम्र असावं, प्रेमाने भरलेले असावे। जेव्हा तुम्ही प्रेमाने भरलेले असता तेव्हा कोणाचीही क्षमा मागण्यास तुम्हाला कधीच त्रास नाही होणार आणि व्हायला पण नको आहे। हालेलुया। आपण परमेश्वराचे मुलं आहोत, प्रेम आपल्या हृदयामध्ये ओतलं गेलं आहे। हालेलुया। आणि आपण निवड करतो नेहमीच प्रेमामध्ये चालण्याची। परमेश्वर इच्छितो की आपण नेहमी कसं असावं, दीन आणि नम्र, गर्विष्ठ नाही। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। तर आतापर्यंत जर तुम्ही माफी मागत नव्हता पण चुका करत होता, तर आजपासूनच मनाला तयार करा, क्षमा मागणं काय आहे गरजेचं आहे। हालेलुया। हालेलुया। आणि देवाच्या नजरेत गर्विष्ठ आहे ना, आणि प्रेमाने भरलेला मनुष्य त्याला क्षमा मागण्यास कधीच कुठला त्रास नाही वाटत। हालेलुया। तर आजपासूनच काय करा, सवय करा, कुठली पण चूक होऊ दे, नकळतच का नाही होऊ दे, चुकून पण का नाही हो, काही हरकत नाही, लगेच काय म्हणा, मला क्षमा करा। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। आणि जे पण काही मी आज तुम्हाला सांगितलं आहे, आपल्या मित्रांना पण तुम्ही नक्कीच सांगा, त्यांना सांगा प्रेमामध्ये चालणं गरजेचं आहे। जर तुम्ही प्रेमामध्ये चालता तर मग क्षमा मागणं कठीण नाही आहे। या प्रोग्रामची लिंक आपल्या मित्रांसोबत तुम्ही नक्की शेअर करा, आणि हा प्रोग्राम तुमच्या मित्रांसोबत तुम्ही पुन्हा एकदा नक्कीच पहा। पुढच्या रविवारी आपण पुन्हा भेटू, तोपर्यंत बाय आणि गॉड ब्लेस यू। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। तुम्हाला स्वागत आहे आजच्या चिल्ड्रन चर्च मध्ये। दिव्य आहे घोषणांची, आपण आपले हात उंचवूया आणि आपले डोळे बंद करूया आणि माझ्या मागे घोषणांना बोलूया। माझ्या मध्ये सुंदर गोष्टी आहेत, मी माझ्या जगाला आशीर्वादित करतो। त्या सुंदर गोष्टी सोबत ज्या माझ्या मध्ये आहेत, माझ्या जीवनात देवाची महिमा माझ्या जीवनाला सुंदर बनवते। मी देवाच्या महिमा आणि सुंदरतेचे दिसणे आहे। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। बाय बाय। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। जर तुम्ही आमचा प्रोग्राम पहिल्यांदाच पाहत आहात आणि अजूनपर्यंत तुम्ही प्रभू येशूला आपला मित्र, आपला प्रभू म्हणून स्वीकार नाही केला आहे, तर ही वेळ आहे जिथे तुम्ही आमच्यासोबत ही प्रार्थना करू शकता आणि प्रभू येशूला आपला मित्र आणि आपला प्रभू म्हणून ग्रहण करू शकता। हालेलुया। तर जिथे पण कुठे तुम्ही आहात,
आपल्या जागेवर उभे राहू शकता. आपले हात स्वर्गाच्या दिशेने उंचवून आपले डोळे बंद करून आणि आपल्या हृदयातून विश्वासाने लक्षात ठेवा, ही प्रार्थना आपल्या तोंडाने बोलणं खूप गरजेचं आहे. तर माझ्या मागे तुम्ही बोलू शकता, प्रेमळ पित्या, मी आपल्या संपूर्ण हृदयाने प्रभू येशू जिवंत परमेश्वराच्या पुत्रावर विश्वास ठेवते. मी विश्वास करते प्रभू येशू माझ्या आत्म्याला वाचवण्यासाठी क्रूसावर मरण पावले आणि पित्याने त्यांना तिसऱ्या दिवशी मरणामधून जिवंत केले. आज ते जिवंत आहेत. मी प्रभू येशूला बोलाविते माझ्या जीवनाचा प्रभू आणि स्वामी होण्यासाठी. धन्यवाद परमेश्वर, मी वाचलो आहे, माझा उद्धार झाला आहे. मी विश्वासाद्वारे अनंत जीवनाला स्वीकार करतो. आजपासून मी परमेश्वराची संतान आहे. प्रभू येशूच्या नावामध्ये आमेन. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जर तुम्ही आमच्या सोबत ही प्रार्थना केली आहे तर परमेश्वराच्या या महान परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. जर तुम्ही ही प्रार्थना केली आहे तर या वेळेला मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. परमेश्वरा, मी तुला कोटी कोटी धन्यवाद देते प्रत्येक त्या मुलासाठी, त्या व्यक्तीसाठी ज्यांनी या वेळेला आपलं जीवन तुला समर्पित केलं आहे. मी म्हणते काळोख आणि शैतानाचा यांच्या जीवनावर कुठलाच अधिकार नाही. शिव यांच्या जीवनाचा प्रभू आणि स्वामी आहे. मी यांना आशीर्वाद देते तुझा आत्मा, तुझा अनुग्रह, वचनाद्वारे. हे सुरक्षित आहेत आणि स्वास्थ यांचं आहे. प्रभू, मी तुला कोटी कोटी धन्यवाद देते आणि ही सर्व प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पुन्हा तुम्हा सर्वांचं अभिनंदन, तुमचं स्वागत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, ही वेळ आहे भेट देण्याची. जर तुम्ही आम्हाला सेंटरमधून पाहत आहात तर तुम्ही तुमची भेट सेंटरमध्ये देऊ शकता. जर तुम्ही ऑनलाईन पाहत आहात तर डिटेल स्क्रीनवर दिलेली आहे. तुम्ही तुमच्या आई वडिलांसोबत बोलू शकता आणि ऑनलाइन ट्रान्सफरद्वारे तुम्ही तुमची भेट देऊ शकता. चला आपण भेटीसाठी प्रार्थना करूया. परमेश्वर, आम्ही तुला धन्यवाद देतो ही भेट आणण्याची संधी आणि अनुग्रह दिलास म्हणून. भेट तुझ्या आत्म्याद्वारे पवित्र आणि तुला ग्रहण होण्यास योग्य आहे. धन्यवाद देतो परमेश्वर, जसं आम्ही दिलं आहे याची वाढणारे पीक आमच्या जवळ मुक्तपणे येत आहे. लोक मापून दापून पुष्कळतेने आमच्या पदरामध्ये टाकून जीवनामध्ये कसलीच कमतरता, कसलीच उणीव नाही. धन्यवाद देतो आणि या भेटीवर तुझ्या आशीर्वादाचं आव्हान बोलतो. आम्ही म्हणतो की भेट वाढत आहे, मल्टीप्लाय होत आहे. राज्याची प्रत्येक गरज वेगाने पूर्ण करत धन्यवाद. धन्यवाद देतो तुला परमेश्वर. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, ही वेळ आहे आरोग्य प्रदान करण्याची. जर तुमच्यामध्ये कोणी आजारी आहे, जे तब्येत ठीक नाहीये, तर ही वेळ आहे जिथे आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करणार. आणि विश्वास ठेवा की परमेश्वराची इच्छा आहे की आमच्या मधला प्रत्येक व्यक्ती स्वास्थ्यामध्ये असावा. परमेश्वराने आपल्याला दैवीय स्वास्थ्य दिलं आहे. म्हणून जेव्हा आम्ही प्रार्थना करत आहोत ते विश्वास ठेवा की परमेश्वराचं सामर्थ्य तिथे कार्य करत आहे आणि तुम्ही तुमचं स्वास्थ्य ग्रहण करत आहात. जिथे पण कुठे तुम्हाला त्रास आहे, तुमचा एक हात तिथे ठेवू शकता, दुसरा हात स्क्रीनच्या दिशेने उभारून आमच्या सोबत प्रार्थना करू शकता. ओ राशा कारकेंत कला ब्राझी अरे बे तला ओम तुला प्रभू शेखर वगा जी कला बोसी लई दला माझी आला के तला प्रु कुन शांकला आंधला प्री केला प्रभू जी केले यात्र को प्रभू शकली दिला माझी आला बोतला प्रभू त्र केला प्रभू. परमेश्वर, आम्ही तुला तिने पाहत येते प्रत्येक त्या व्यक्तीसाठी आणि प्रत्येक त्या मुलासाठी जो हा प्रोग्राम पाहत आहे. आमच्या मधलं कोणी पण आजारी आहे तर मी प्रार्थना करते परमेश्वर, मी प्रत्येक प्रकारचे त्या रोग, त्या आजाराला, त्या अशक्तपणाला हा प्रभू यांच्या जीवनामधून निघून जाण्यास सांगते प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. ओरडाका जी कारा तेला बासी आरा पोन तेला बारियारा ओरडाका शी केल्या बेंत कला प्रभू. जसं आम्ही प्रार्थना करत आहोत परमेश्वर, तसं सामर्थ्य त्यांच्यामध्ये कार्य करत आहे. तो सातमा ज्याने प्रभू येशूला मेलेल्या मधून जिवंत केले, हा प्रभू यांच्या शरीरातील प्रत्येक अंगामध्ये आम्ही जीवन बोलतो. शरीराचा प्रत्येक अंग सारख्या तऱ्हेने कार्य करत आहे प्रभू.
खूप धन्यवाद. डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत शरीराच्या प्रत्येक कणाकणामध्ये तुमचं जीवन, तुमचं सामर्थ्य प्रभू मी धन्यवाद देते. प्रभू हे स्वास्थ्यामध्ये आहेत, आरोग्यामध्ये आहे हा परमेश्वर. आजार आणि पिढीसाठी कुठलीच जागा नाही प्रभू. मी तुला धन्यवाद देते. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मी म्हणते हे स्वास्थ्यामध्ये, आरोग्यामध्ये आहे येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आणि ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही आमच्या सोबत ही प्रार्थना केली आहे तर तुम्ही तुमचं आरोग्य स्वीकार केलेलं आहे. हालेलुया. डिटेल्स स्क्रीनवर दिलेली आहेत. आम्हाला फोन किंवा मेसेजद्वारे तुम्ही नक्की कळवा परमेश्वराने तुमच्या सोबत काय केलं. थँक्यू. गॉड ब्लेस यू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला विश्वास आहे की तुम्हा सर्वांना खूप मजा आली. जसं की मी सांगते की इथे जे पण काही तुम्हाला सांगितलं जात, जे पण आम्ही इथे काही करतो, आपले मित्र, आपले भाऊ बहीण, आई वडिलांसोबत, त्यांच्याशी नक्की शेअर करा. त्यांना पण तुम्ही नक्की सांगा हालेलुया. खास करून या ख्रिसमसच्या हंगामामध्ये आहे ना, सगळ्यांना सांगा की परमेश्वर आपल्यावर किती प्रेम करतो. हालेलुया. परमेश्वराने आपल्या एकुलत्या एका पुत्राला आमच्यासाठी अर्पण केले. प्रेज द लॉर्ड. आणि खात्री करा की पुढच्या रविवारी तुम्ही सोबत नक्कीच जॉईन होत आहात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. चला आपण शेवटची प्रार्थना करूया. आपण परमेश्वर, आम्ही तुला धन्यवाद देते प्रभू, प्रत्येक त्या व्यक्तीसाठी, त्या मुलासाठी, त्या प्रत्येकासाठी जो हा प्रोग्राम पाहत आहे प्रभू. मी म्हणते की तुमचं वचन याच्या जीवनामध्ये वाढत आहे, प्रबळ होत आहे. वचनाची सारखी समज यांच्यामध्ये येत, हे बुद्धिमान आहे. प्रत्येक कामामध्ये हे श्रेष्ठ आहेत प्रभू. माझा आत्मा यांच्यामध्ये महान रूपाने कार्य करत आहे प्रभू. ते सुरक्षित आहेत प्रभू. प्रत्येक तो वाईटपणा, वाईट लोकांपासून, वाईट प्रभावापासून हा प्रभू दैवीय स्वास्थ्य यांचं आहे प्रभू. मी धन्यवाद देते प्रभू. आम्ही आशीर्वादित आहोत आणि एक आशीर्वाद आहोत. हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद परमेश्वर. प्रत्येक त्या मुलासाठी आणि त्यांच्या जीवनासाठी प्रभू मी तुला धन्यवाद देते. यांच्या जीवनामध्ये कसली उणीव, कसली कमतरता नाही आहे प्रभू. धन्यवाद. आणि ही सर्व प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मागतो. आमेन. शेवटची प्रार्थना करू शकता माझ्यासोबत. पिता परमेश्वराचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमच्यासोबत नेहमीच राहील. आणि मी सदाकाळ परमेश्वराच्या घरामध्ये वास करत राहणार. निश्चितच भलाई आणि करुणा नेहमीच माझ्या जीवनामध्ये निवास करणार. आणि मी नेहमीसाठी परमेश्वराच्या घरामध्ये राज्य करत राहणार प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढच्या रविवारी आपण पुन्हा एकदा भेटू. तोपर्यंत बाय आणि गॉड ब्लेस यू. मुझे पता है आपको बहुत मजा आया. और मजा लेना हो तो अपने दोस्तों के साथ फिर से करना. बाय बाय. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment, and share. Thank you and God bless you.